खर तर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचं काम सातत्याने, भाऊसाहेब किती वर्ष झाले स्थापना होऊन? सात वर्ष झाले. तुम्ही सगळे शहाणे माणसं आहे, शिक्षित माणसं आहे, हुशार माणसं आहे. शिवाजी म्हणून आम्ही राजकारणामध्ये काय म्हणत असतो का, अति हुशार माणसं कायम एकत्र राहत नाही फार काळ. तुम्ही सगळे हुशार, डोक्याने हुशार, मनाने हुशार, सगळे माणसं एकत्र सात वर्ष राहिले. एखादी गोष्ट सातत्याने करणं ही सुद्धा मोठं काम आहे, का त्या कामामध्ये गुंतून ठेवणं. वेगवेगळे प्रयोग करीत असतं, वेगवेगळं काम चालू असतं, सातत्याने कामात गुंतलेले असतात. आणि मी पाहिलं की आप मी सातत्याने तुमच्या संपर्कात आहे, म्हणजे मी संपर्कात नाही, तुम्ही तर माझ्या संपर्कात आहे. मला या कामात आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला तसं करायचं आहे, तसं माझं काही फार योगदान याच्यामध्ये फार म्हणजे काहीच योगदान नाही. तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली की आपल्याला असंच करायचं, इथे हजर राहायचं, मी तिथे हजर राहतो. परंतु तुम्ही जी गोष्ट सातत्याने करीत असतात, तुमच्या सगळेजण तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, वेळात वेळ काढून हे काम करतात. आज साहेब आपल्या इथं सुरुवात केली नाही, सात वर्षापूर्वी स्वच्छता मोहीम सुरू केली, आणि असं वाटलं की कशी स्वच्छता होणार शिर्डी, एवढी क्लीन होईल का? त्यांनी एक मुहूर्त वेळ रोवली, लोकांना सुद्धा नंतर लाज वाटलं की डॉक्टर गुजरे सारखा माणूस येतो झाडू मारतो. जिथे जसं की अमेरिकेत राहून आले झाडू मारतात, भाऊसाहेब शेजूळ भाऊसाहेब वकील माणूस आहे, साफसफाई करतो, त्याची त्यालाच लाज वाटायला लागली. का आता आपण कुठेतरी लाजलं पाहिजे, एवढे चांगले माणसं येऊन इथं काम करतात, आपण पण कचरा न टाकून त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कचऱ्याची मोठी समस्या, शिर्डी नगरपालिकेने बी मोठं काम हाती घेतलं, स्वच्छता झाली, आपल्याला 15-15 कोटी रुपयाचे बक्षिसं मिळाली, झाडं लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. मला आधी शेडते दिवशी फोन आला की अमलाकर तुम्हाला ती झाडं या वड्याची सगळी झाडं तुमच्याकडे जबाबदारी. आता माझ्या डोक्यात काय होतं, यांनी माझ्या गाळ्यात घाली, मणीलाल माझा मित्र आहे, मणीलाल तो गोडगोड बोलून माझ्या गाळ्यात घातलं. म्हणजे तो झंझटचं काम लागलं, आपण काहीतरी केलं पाहिजे. राजकारणी माणसं डोकं वेगळ्या गतीने चालतं. म्हणून मी म्हटलं यांच्या आपलं घोंगडं काढून यांच्या गाळ्यात घालू. म्हणून मी म्हटलं एक काम करा, तुम्हाला एक टँकर देतो माझा कायमचा, तुम्हाला टँकर घेऊन टाक, हा टँकर तुम्हाला मेला. ते 3-4 वर्ष झाडं सांभाळायची, कुठं काम आहे हा टँकर. यांनी गोडगोड बोलून टँकर माझ्याकडे ठेवला, तूच पाणी घाल, तूच सांभाळ, कडे झाडं व्यवस्थित जगली पाहिजे. परंतु समाधानाची गोष्ट अशी आहे का, मयूरने आज फोटो लावले. मला जेव्हा मी रस्त्याने ठेवत असतो, मला असं जास्त खोटं बोलता येत नाही, जास्त कोणाला फोन येत नाही. पण खरं सांग, तुझ्या माझ्या रस्त्याने जात असतो, सध्या मी शौकत भाईला कालच फोन केला, तर दोन झाडं पडलेली आहे तिथं, त्यांनी बल्ली आणली लावली इथं जाळ्यांमध्ये. तुम्हाला पण फोन केला की विली चाडलेल्या आहे, तर साफसफाई करा. मी सातत्याने जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे माझं लक्ष असतं. मी जेव्हा जेव्हा जातो, जसे तू छोटे छोटे फोटो लावले, तसे मला प्रत्येक झाडामध्ये तुमची चेअर दिसते. तुम्ही अतिशय सुंदर असं काम केलं. त्या दिवशी माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिलोरोकमध्ये कार्यक्रम घेतला, त्यांनी मला बोलवलं, मी तेव्हा पण सांगितलं. एक टाईम असेल का शिर्डीमध्ये भाऊनी मोठी बिल्डिंग बांधली, गावात बांधली, त्यांच्या तिथं बांधली, आपण सगळ्यांनी वेगवेगळे कामं केले. मी 5-6 बिल्डिंग बांधलं शिर्डीमध्ये मोठ्या मोठ्या, परंतु एकही झाड लावलं नव्हतं. उलट माझ्या बिल्डिंगमुळं झाडं तुटले असतील. तर मी असा प्रयत्न केला, आपण माझा मुलगा मला विचारायचा की ही झाडं कधी लागतील. तर मी एक प्रश्न अशी होती, कारण नगर मनवाड रोडला इतके मोठे मोठे वडायचे झाडं होते सर, बरोबर ना, आणि इतके मोठे मोठे वडायचे झाडं आणि पोपटाचे थवे थवे असायचे. म्हणजे मी फक्त पोपटाचं नाव घेतलं, आपण किशोर बरोक यांच्या तिथं गेलो, माझं क्षेत्र आहे, तर इतके मोर असायचे, प्रचंड मोर हिंडायचे. आज एक मोर दिसत नाही, मोराचं पीस ते डुप्लिकेट विकायला जाते तेवढं घेऊन आणलं, पोपट कुठं दिसत नाही. आणि एक ती घटना मी त्याशी सिलोरोकमध्ये सांगितली की विलासाहेबाच्या घराजवळ एक मोठं वडाचं झाड होतं, म्हणजे सगळ्याच रोडला होतं तुमच्या घरासमोर. ते वाड्याचं झाड तुडीत असताना मी रानातून येत होतो, इतका चिवचे वाट, इतका चिवचे वाट, इतके जोरदारी ते लोक ते पक्षी ओरडत होते. मी सतीश वाजा पोरांना फोन केला, म्हणलं सतीशराव अहो ते असं असं होऊ राहिलं, तर कुठे आहे म्हणलं विलासाहेबाची, तिथे फोटो काढला, तिने त्याची स्टोरी बनवली. काय ह्या पक्ष्यांचं घर सारखी पिढ्याने पिढ्या तिथे राहिले. आता माणसाचं कसं आहे, समजा मला शिर्डीतून काढलं तर मी ह्या परिसरात येऊन इथून काढलं तर दुसरीकडे कुठे त्यांनी घर असतं, पक्ष्याचं कायचं घर. आणि आयुष्य त्यांचं त्याच्यात गेलं, अनेक पिढ्याने पिढ्या त्याच्यात गेल्या, आणि हे पक्षी बेघर झाले. ना कुणाला लाज वाटली, ना कुणाला काही त्याचं वाटलं, काही काहीच नाही. म्हणजे आपण फक्त तळतळ केली थांबलो. जसं आता कोणतरी सचिन म्हणला काय, कोणतरी म्हणलं निसतं, आता आपल्याला असं म्हणून चालणार नाही, कोण करीन, आपणच करायचं. म्हणजे तुम्ही जे सुरू केलं, जे काम सुरू केलं, खरोखर या सगळ्या पक्ष्यांना निवारण मिळेल. एक टप्पा असेल का शिर्डीहून जेव्हा आता हेलिकॉप्टर असेल, ड्रोनची शूटिंग होत असेल, अनेक बिल्डिंग दिसत्या, लहान मोठ्या बिल्डिंग दिसत्या, सुंदर दिसत्या, सगळ्या रंग वेगवेगळे रंगीबेरंगी दिसतात. एक टप्पा असेल का जेव्हा शिर्डीच्या वरून पाहिलं असेल, तर शिर्डी पूर्ण ग्रीन दिसेल, पूर्ण शिर्डीवर एक हिरव आच्छादन झालेलं एक सुंदर दिसेल. आणि जे पक्षी पोपट असतील, मोर असतील, जे आम्हाला सोडून गेले, आमच्या शिर्डीला सोडून गेले, ते पुन्हा परत येतील.